काय झालं? का वागलास असा तू? नितीश, मी तुला विचारतीये, का वागलास असा? नाही, मनू त्या दिवशी अगदी बरोबर बोलत होती. याला असं वाटतं की हा खूप मोठा झालाय, म्हणून मनाला येईल तसा वागतोय. आई, काय झालं ना हे तुला नीट माहिती नाहीये, त्यामुळे प्लीज तू काही बोलू नकोस. मला माहिती आहे सगळं. राजवीर तुला काहीतरी बोलले, ठीक आहे ना, हक्क आहे तो त्यांचा, तू लहान आहेस त्यांच्यापेक्षा. आणि जरी ते चिडून काहीतरी बोलले असतील तर त्यात काय, म्हणून कोणी कॉलर धरत का? आई प्लीज, तू मला काही बोलू नकोस. तू शहाणपणा करू नको नितीश. आई, मी शहाणपणा करतच नाहीये. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी पण हेच केलं असतं. मला इतर कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तू असं का वागलास ते आधी मला सांग. तुला हे शिकवलंय आम्ही. आई, कोणी जर चुकीचं वागलं तर शांतपणे ऐकून घ्यावं हेही शिकवलं नाही मला. पण म्हणून कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं याचं काही भान तुला? आई, तुम्हाला हवं ते बोल, मला चालेल. पण मी हे मान्यच करणार नाही की यात माझी काही चूक होती. एकतर इच्छा नसताना त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची माफी मागायला गेलो, हेच नशीब समज. हो, खूप मोठे उपकार केलेस रे तू आमच्यावर. अर्थी, मला काय बोलताय तुम्ही? याला बोला ना, हा काय करून आलाय? राजवीर याला हक्काने काहीतरी बोलले, तेच डोक्यात घेऊन बसलाय. आई, ते हक्काने वगैरे काही बोलले नाहीयेत. मुळात म्हणजे त्यांना हक्काने बोलण्याचा काही अधिकारच नाही. तो अधिकार त्यांनी तेव्हाच गमावलाय जेव्हा त्यांनी मला बिझनेसमध्ये फसवलं आणि माझ्या वेबसाईटचं डिझाईन चोरलं. तू कुठली गोष्ट कुठे घेऊन चाललायस? आई, तू टेन्शन घेऊ नको, मला कळतंय सगळं काय चाललंय ते. मग सगळं काही बाजूला ठेव. नाही म्हणजे तुझं सगळं काही मान्य आहे आता सध्या आम्हाला, म्हणजे तुझ्या कामाबद्दलचं प्रकरण, तुझ्या वेबसाईटचं प्रकरण, ऑफिसमध्ये घडलेला प्रकार, सगळं काही बाजूला ठेव, ते सगळं मान्य करूया आत्ता. पण मला खरं खरं सांग, बहिणीच्या नवऱ्याची कॉलर कोणी धरत हे योग्य वाटतंय तुला? आई, तुला मीच का चुकीचं वाटतो? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. विश्वास आहे, अगदी 100% विश्वास आहे. पण म्हणून तुझ्या मनाला येईल तसं तू वागशील आणि आम्ही काहीच बोलायचं नाही. नाही, बोला ना, तुम्हाला हवं ते बोला. पण जो माणूस चुकीचा आहे तो आपल्यात आणि ताईमध्ये जी भांडणं चालली आहेत ना, तो तिकडे बसून एन्जॉय करतोय. आई, तुला सांगतो, राजवीर जीजूंना हेच हवं होतं. तुझा काहीतरी गैरसमज होतोय त्यांच्याबद्दल. राजवीर असे नाही आहेत बाळा. आई, ते कसे आहेत ना हे मला चांगलं माहितीये. काम केलंय मी त्यांच्याबरोबर, त्यांच्याबद्दल तू मला काहीच बोलू नकोस. राजवीर, मी नितीशला तुमची माफी मागायला घेऊन आलो होतो. मला कल्पना नव्हती की हे सगळं असं होऊन बसेल. माफ करा. हॅलो, मनू कुठेस बाळा तू? आत्ताच आले घरी. मनू, मला काहीच कळत नाहीये बाळा, मला काही सुचतच नाहीये, काय चाललंय सगळं? आई, नितीश असं कसं वागू शकतो ग? मला तेच काही कळत नाहीये. त्या दिवशी तू त्याला समजावायचा प्रयत्न केलास, आम्ही सुद्धा समजावायचा प्रयत्न केला, आमचं सुद्धा ऐकलं नाही. पण ह्याने कशी बशी त्याची समजूत काढून आज राजवीरच्या ऑफिसला माफी मागायला एक येऊन गेले त्याला तर. नाही, तो अजिबात राजवीरची माफी मागायला गेला नव्हता, तो पुन्हा एकदा त्यांचा इन्सल्ट करायला गेला होता. त्याची हिंमत कशी होते राजवीरच्या अंगाला हात लावायची?
मी खरं सांगू का मनू, हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडे जात आहे. मला खरं काही सुचत नाहीये. असा ना विश्वासच बसत नाही या सगळ्या गोष्टींवर. नाही, माझाही नसता बसला विश्वास, पण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघून आले ना म्हणून माझा विश्वास बसतो आता. हे काय चाललंय ग, कसलं खूळ घेऊन बसलाय तो डोक्यात? आई, तुला कदाचित नाही पटणार माझं बोलणं, पण मला माहितीये तो असं का करतोय. आजपर्यंत राजवीरने खूप चांगल्या मनाने नितीशची मदत केलेली, त्याला मोटिवेट केलं बिझनेस करण्यासाठी. पण आता नितीशने स्वतःची कंपनी उभी केली आहे, स्वतःचा मोठा बिझनेस चालू केलाय, त्यामुळे तो राजवीरनं आता स्वतःचा प्रतिस्पर्धी समजायला लागलाय, बाकी काही नाही. नाही म्हणू, तो असं नाही करणार. सच आहे आई, नाहीतर तो का असं वागला असता मला सांग. त्या दिवशी उद्घाटनाच्या वेळी सुद्धा त्याने हेच डोक्यात ठेवलं होतं आणि म्हणून तो राजवीरशी असा वागला. आणि आज डायरेक्ट त्याने त्यांची कॉलर पकडली, या सगळ्याचा अर्थ काय होतो तूच मला सांग. आई, आई राजवीरची कंपनी, त्यांचा बिझनेस नितीशच्या कंपनीपेक्षा खूप मोठा आहे, पण तरी त्यांना पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कसं वेगळं ठेवायचं हे चांगलं कळतं. पण हीच गोष्ट ना नितीशला कळत नाही आज, आणि याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. नाही म्हणू, आपला नितीश ना मनाने खूप चांगला आहे, तू सुद्धा ओळखतेस ना बाळा त्याला. मी कुठे नाही म्हणते, मलाही माहितीये तो मनाने खूप चांगला आहे, तो भाऊ आहे माझा, आणि म्हणून मलाही वाईटच वाटतंय की मला त्याच्यावरती हात उचलावा लागला. पण मी काय करणार होते तूच सांग मला. नाही माझा स्वतःवरती ताबा राहिला, आणि मी त्याची मोठी बहीण आहे ना, मग त्याची चूक त्याला मी नाही दाखवणार तर कोण दाखवणार? मला सगळं कळतंय बाळा, त्याच्या चुका दाखवून देणं आपल्याला भाग आहे, पण आता काय होणार, हे सगळं कसं नीट होईल मला मला खरंच कळत नाही. मला पण आता काहीच कळत नाही, म्हणजे खरं तर मी विचार करण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाही. ऐक ना, आपण यावर नंतर बोलूया का प्लीज? ठीक आहे, बाय. बरं झालं जे झालं ते तुमच्या समोर झालं. मला नितीश तुमच्या नवऱ्याची कॉलर पकडतो हे तुम्हाला नंतर कळलं असतं तर कदाचित विश्वास ठेवला नसता तुम्ही. हा काल आलेला नितीश मला हात लावतो आणि मी फक्त पकत बसायचं. मी ठरवलं असतं तर खूप काही करू शकलो असतो, पण तो फक्त तुमचा भाऊ आहे म्हणून सोडलं मी त्याला. पण आता एवढं मात्र नक्की, तुमच्या नवऱ्याला जो हात लावतो, तुमच्या नवऱ्याचा जो अपमान करतो, त्याच्याशी तुम्ही कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. मग तो नितीश असू दे नाही तर तुमचे आई बाबा, मी सगळ्यांना तुमच्यापासून लांब करणार, कारण तुमच्यावर फक्त माझा हक्क आहे. तुझ्या प्रोजेक्टला मदत करून उपकार केले आहेत मी तुझ्या, माझ्यामुळे आला कॉन्फिडन्स तुला तुझ्या प्रोजेक्टवर, आणि एवढ्यात उपकार विसरलास म्हणजे. सांग ना काय करणार आहेस, तुझी लायकी आहे का माझ्या समोर उभं राहायची? नितीश सर, आज चक्क घरी? आश्चर्य आहे. नाही म्हटलं, सखी नावाची तुझी कोणीतरी मैत्रीण आहे हे विसरू नकोस. सखी प्लीज, आपण नंतर बोलूयात. वा रे वा, हे बरं आहे, म्हणजे इतर वेळेला ऑफिसमध्ये काम असतात तेव्हा वेळ नसतो, आणि आता वेळ आहे तर तू म्हणतोस आपण नंतर बोलूया. सखी प्लीज, आपण नंतर बोलूयात, जा इथून. नीती सर, एवढं चिडतोयस का तू?
सखी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज जा इथून. नितीश, मला माहितीये तुझा मूड ठीक नाहीये, कळलंय मला सगळं. कळलंय ना, मग कशाला विचारतेस? नितीश, अरे तुला समजवायला आले मी. अरे आपली मनवा अशी नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए, माझा काही गैरसमज होत नाहीये. अरे मग तिचा गैरसमज झाला असेल, पण सगळं नीट नको का करायला? मी बोलते हवं तर मनवाशी. त्याची काही गरज नाहीये. नितीश, अरे असं का बोलतोयस तू? ताई आहे ना ती तुझी. हे असं वागण्याआधी तिने जरा विचार करायला हवा होता की मी तिचा भाऊ आहे. अरे रागाच्या भरात झालं असेल असं. काही असू दे, पण मला आता वाटत नाही की आता बोलून काही उपयोग आहे. अरे नाही, आता कसा उपयोग होईल? राजवीर जीजूंनी तिच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली आहे ना, तिला तिच्या नवऱ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय आता बोलून काहीच उपयोग नाही. तिला आता काही समजवलं ना तरी तिला समजणार नाही, गॅरंटी आहे मला. नाही अरे असं नाहीये, मला नाही वाटत तू बोलतोस तसं काही आहे. हे सखी, तू आता मला शिकवू नकोस. मला माहितीये तू तिची वकिली करायला आलीयस. नितीश, अरे तुम्हा दोघांची मैत्रीण आहे मी, आणि तुमच्यातले वाद संपवण्यासाठीच प्रयत्न करते ना. असेल ना, आपली मैत्री असेल, पण ती घराच्या बाहेर, घरात नाही, हा आमच्या घरातला प्रश्न आहे. त्यामुळे त्याचं काय करायचं काय नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू नको काळजी करूस. नितीश, अरे ऐक माझं. मनवा काय ग, बरं वाटत नाहीये का? नाही बाई, असं काही नाहीये. अगं मग चेहरा का असा झालाय? तू एक काम कर, तू जाऊन आराम कर बरं. अहो नाही ना, नाही खरंच मी ठीक आहे. काय झालंय, कशाचं एवढं टेन्शन आलंय तुला? माई खरंच काही नाही झालंय. राजवीर काही बोलला का? त्याच्याशी भांडण झालंय का? नाही माई. अगं मग काय झालंय, घरच्यांची आठवण येते का? मनवा अग काय झालंय असं, आता तरी सांग मला. माई खर तर मलाच सांगायला कस तरी वाटतंय, पण मला कळत नाही मी जे केलंय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. माई, मी नितीशवर हात उगारला. काय, तू नितीशवर हात उगारलास? अगं पण का, कशाला? त्या दिवशी आम्ही नितीशच्या ऑफिसच्या उद्घाटनाला गेलो होतो. आत्ता सांगतेस तू हे सगळं? एवढं सगळं घडून गेलं आणि तुम्ही दोघांनी मला काहीच सांगितलं नाही? माई, मला तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं, पण जे काय चालू होतं ना ते माझं मलाच कळत नव्हतं. मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या घरच्यांशी असं उलट सुलट बोलले, नितीशवर हात उचलला. तो खूप हर्ट झाला असेल हो, पण मलाच काही कळत नव्हतं त्या क्षणाला. माझा राग अनावर झाला आणि हे सगळं झालं. आणि आता मला खरंच कळत नाही की मी हे जे काय केलं ते बरोबर केलं की चुकीचं केलं. आता तुम्हा दोघं भावा बहिणींमध्ये मी तरी काय बोलणार? मनवा, नितीश तुझा लहान भाऊ असला तरी आता तो मोठा झाला,
एका कंपनीचा मालक आहे, तू त्याच्यावर हात उगारायला नको होतास. पण माई त्या क्षणाला खरंच माझा स्वतःवरती नाही कंट्रोल राहिला. अगं पण हात का उचललास? त्याचं म्हणणं काय ते तरी ऐकायला हवं होतस ना. तू त्याची मोठी बहीण आहेस आणि आता तू मला जे काही सांगितलंस त्यावरून मी तरी हेच म्हणे, हो तू चुकलीस मनवा. नितीशवर तू हात उचलायला नको होतास. तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं मनवा. मी आहे रूम मध्ये. ऐकू येत नाही तुला? आई केव्हाची हाक मारते तुला? चल चल पटकन जेवायला. मला नकोय जेवायला. का नकोय जेवायला? नकोय बाबा मला जेवायला. नितीश माझं ऐक, अन्नावर राग काढायचा नाही, त्याचा तुला त्रास होईल. जाऊ दे ना बाबा, होऊ दे त्रास. तसंही कोणाला काय फरक पडतो? ऑलरेडी सगळ्यांनी मला मूर्ख ठरवलंय, आणखीन काय बाकी? हे असा का विचार करतोयस? चल चल लवकर जेवायला चल. बाबा नकोय मला, पोट भरलंय माझं. हे बघ, डोक्यात राग घालून घेऊ नकोस, शांत हो. अरे निघेल काहीतरी मार्ग. बाबा मी तुम्हाला सकाळी सुद्धा सांगितलं होतं, राहून राहून एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. ताईने माझी बाजू समजून न घेता माझ्यावर हात कसा काय उगारला? तिने तिच्या डोळ्यांनी जे बघितलं त्याच्यावर तिने विश्वास ठेवला आणि त्याचा तिला राग आला, बस. कोणाला फोन लावताय? नितीशला. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. राजवीर कशाला फोन लावताय त्याला? राजवीर त्याला खूप वाईट वाटलं असणार. मी त्याच्यावर हात उचलायला नको होता. मी कधीपासून त्याला फोन लावतोय, तो माझा फोनच उचलत नाही. मला नाही वाटत फोन लावून काही उपयोग होईल. का? त्याला उचलायचं असत तर केव्हाच उचलला असत. ऐका माझं, त्याला तुमच्याशी बोलायचं असत तर तो केव्हाच बोलला असत. आता तो तुमचा फोन नाही उचला ते याचा अर्थ तुम्ही समजून घ्या प्लीज. पण तुम्हाला असं का वाटतं तो माझ्याशी नाही बोलणार? मला नाही वाटत तो माझ्याशी बोलणं बंद करेल.
का? कारण त्याचा खूप जीव आहे माझ्यावरती. अगदी प्रत्येक छोटी गोष्ट तो मला विचारून करतो. तो असं कसं करेल? मनवा कसं कळत नाहीये तुम्हाला? त्याला नाही बोलायचंय तुमच्याशी, आणि एवढे वाद झाल्यानंतर मला नाही वाटत तो बोलेन तुमच्याशी. हो पण वाद या आधी सुद्धा झालेत आमच्यामध्ये, पण त्याने असं कधी नाही केलंय. तो मनात कधी राग ठेवत नाही. मुळात त्याला माझ्याशी बोलल्याशिवाय करमतच नाही राजवीर. पण आता वेळ बदलली मनवा, आणि वेळ बदलली की माणसं बदलतात. त्याला तुमच्याबद्दलचं काही वाटत असताना तर त्याने असं केलंच नसतं. आणि मला असं वाटतं तुम्ही फोन करायला नको होता, अशाने तुम्ही चुकीच्या ठरता. मग मी काय करू राजवीर? मला खरंच कळत नाहीये. माझा नाही राहिला स्वतःवर कंट्रोल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सक्सेस, मिळणारा पैसा माणसाला खूप बदलतो. त्याला दुसरं कोणीच काही करू शकत नाही. स्वयकामच त्याला जे करायचं ते करू द्या. तुम्ही नका एवढा विचार करू. मी आलो फ्रेश होऊन.